नमस्कार पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सहलीला जातो हा जो इयत्ता चौथीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला अभ्यासपूरक घटक आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी लोणारच्या सरोवराला भेट दिलेली आहे. तिथे विद्यार्थी सहलीला गेले होते, त्या सहलीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर पालकांनी आपल्या पाल्याकडून पेज नंबर 31 वरील चित्राचे निरीक्षण करून त्यांना ते चित्राचे वर्णन करायला सांगायचं आणि आपल्या वहीमध्ये लिहायला सांगा. तसेच आपला पाल्य कुठे सहलीला गेलेला असेल तर त्या सहलीचे वर्णन सुद्धा पालकांनी पाल्याला वहीत लिहिण्यास सांगा. चला आज आपण लोणारच्या सरोवराला भेट दिलेल्या मुलांनी सहलीचे कशा प्रकारे वर्णन केलेले आहे ते बघू. रविवार होता, मुलांनी रविवार अगदी मजेत घालवला. त्या दिवशी मुलांनी जेवणाचे डबे घेतले आणि अगदी लवकर शाळेमध्ये जमले. शाळेतून विद्यार्थी बसने सहलीला निघाले होते आणि बुलढाण्याहून 2 तासात तालुक्याला विद्यार्थी पोहोचले. लोणार तालुक्याला विद्यार्थी पोहोचले आणि लोणारला पोहोचल्यावर तिथल्या जगप्रसिद्ध सरोवराला जाण्याआधी विद्यार्थ्यांनी मस्तपैकी नाश्ता केला. लोणारला जाणार हे जेव्हा विद्यार्थ्यांना कळलं तेव्हापासून त्यांनी तीच चर्चा सुरू ठेवली लोणारच्या सहलीविषयी. त्यासाठी ते शेजारच्यांना, मित्रमैत्रिणींना, आई वडिलांना लोणारच्या सहलीचीच माहिती विचारत होते. विद्यार्थी लोणारला पोहोचल्यावर सरोवराजवळ येताच भराबर बस मधून बाहेर पडले. त्यांना खूप उत्सुकता होती. तिथे त्यांना गाईड मिळाले. ते गाईड त्यांची वाटच पाहत होते. त्या गाईडने विद्यार्थ्यांना माहिती दिली ती अशी की हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झालेलं आहे आणि हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि आश्चर्य म्हणजे की एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सभोवताली जेवढ्या विहिरी होत्या त्या सर्व विहिरींचे पाणी गोड होते. आणि भारतामधलं एकमेव सरोवर खाऱ्या पाण्याचं लोणारचं सरोवर आहे. सरोवराभोवती विद्यार्थ्यांनी सुंदर हिरवळ पाहिली होती. करड्या रंगाचे काठ आणि त्यात हिरव्या निळ्या रंगाचं पाणी अगदी मोहक दिसत होत. सरोवर एवढं मोठं होतं की त्यांच्या बाईंनी दुर्बीण आणली नसती तर त्यांना पलीकडची झाडं, पक्षी दिसले नसते. विद्यार्थ्यांनी खाऊ फळं आणलेले होते पण त्यांनी तिथे कचरा टाकला नाही. आजूबाजूचा परिसरही विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला आणि बाईंनी त्यामुळे त्यांना शाबासकी दिली. त्यानंतर विद्यार्थी तिथे बराच वेळ खेळले आणि खेळल्यानंतर मग ते परतीच्या प्रवासाला निघाले. बसमध्ये बसल्यावर विद्यार्थी या निसर्गाच्या किमयेची चर्चा करत होते. किमयेची म्हणजेच या निसर्गाची केवढी जादू आहे बघा. तर या निसर्गाच्या जादूची ते विद्यार्थी चर्चा करत होते. चला तर मग आपणही कुठे सहलीला गेलेले असाल तर त्या सहलीचे वर्णन आपल्या शब्दात आपल्या वहीत लिहून काढा. धन्यवाद.